आजकाल लवकरच दात पडत आहेत त्यासोबत दाढ किडते दातातून रक्त येतं हिरड्यावर सूज येते तोंडातून घाण वास येतो दात पिवळे होणे अशा प्रकारचे जे ओरल प्रॉब्लेम्स असतात यावरती मी घेऊन आलेली आहे रामबाण घरगुती उपाय ऐंशी वयापर्यंत एकही दात तुमचा पडणार नाही दात खूप छान मजबूत होतात त्यासोबत पिवळे दात पांढरे होतात आणि दातांसंबंधित इतर समस्या देखील दूर होतात दाढ दुखत असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता खूपच सोपा उपाय आहे चला यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा तुम्हाला दोन तीन उपाय मी इथे सांगणार आहे जो आवडेल त्यानुसार तुम्ही हा रिझल्ट घेऊ शकता आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार ला आहे थोडीशी अद्रक जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे अद्रकीचे औषधीय गुण आहेत आणि यामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस आयरन जिंक कॉपर मॅग्नीज आणि क्रोमियम असतं त्यासोबतच यामध्ये बॅक्टेरियाला किल करण्याची ताकद असते आपण सर्वच जसं सर्दी पडस खोकला असं काही झालं की लगेच अद्रकचा काढा घेतो आणि आपल्याला बरं देखील वाटतं तर याचा रिझल्ट असा इन्स्टंट मिळतो लगेचच फायदा होतो त्यामुळे एकदा अद्रक वापरून बघा दातावरती तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल आणि इथे आपल्याला अद्रक जी लागणार आहे त्याचा वरचा भाग असा काढून घ्यायचा आहे चाकूने किंवा पिलरच्या मदतीने याला असं सोलून घ्या याचा वरचा भाग काढून टाका आणि अगदी हा उपाय घरगुती आहे यामध्ये कोणतंही केमिकल नाही त्यामुळे घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्याचा वापर कुणीही करू शकतं कारण की आजकाल लहान देखील दात असे किडायला लागलेले आहेत अगदी लवकरच ते पडतात मुलांना काही खाता येत नाही त्यामध्ये असे अन्न चिडचिड करतात तर असा काही त्रास असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर अद्रक आपल्याला घ्यायची आहे आणि अशी लांबट याला एक चकता याचा कट करायचा आहे बघू शकता अशी चकती कट करून घ्या आणि याला आपल्याला पातळ असं कट करायचं आहे बऱ्याच वेळा एक दात किंवा दाढ किळली की लगेचच त्याच्या बाजूचा पण दाड किडायला लागते दात किडायला लागतो आणि अजूनच आपल्याला हा त्रास वाढत जातो खूप जास्त दुखतं पूर्ण आपल्याला जसं जो भाग आहे दाताच्या बाजूचा पूर्ण चेहऱ्याचा भाग दुखायला लागतो नक्कीच तुम्हालाही अनुभव असेल असा त्रास असेल तर आणि आजकाल सेन्सिव्हिटी देखील खूप वाढलेली आहे काही गरम थंड खाल्लं की खूप जास्त असं झणझण झाल्यासारखं होतं तर त्यावरती देखील हा उपाय तुम्हाला कामी येऊ शकतो तर बघा मी हा उपाय एक दोन वेळा केलेला आहे तर त्यासाठी अशा अद्रकच्या छोट्या छोट्या आपल्याला लहान मोठ्या एक चकत्या काढून घ्यायच्या आहेत पातळ भाग असा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा तर खायचा सोडा आपल्याला वापरायचा आहे बेकिंग पावडर वापरायचं नाही तर आता बघा यावरती आपण हे असं टाकणार आहोत थोडंसं चिमूटभर घ्यायचं जास्त नाही अगदी थोडंसं आपल्याला यावरती हे असं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मीठ अगदी तुमच्या जर दातामध्ये रक्त येत असेल दातामधून किंवा हिरड्यावर सूज आली असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळद देखील वापरू शकता तर मीठ आणि हे खायचा सोडा जे आहे त्यावरती आपण अशा प्रकारे याला लावणार आहोत खूप थोडंसं लावायचं आहे कारण की जो भाग आहे ना अद्रकचा तो खूप छोटा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघू शकता बाजूला याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे दातावरती किंवा हिरड्यावरती याला असं आपल्याला थोडंसं चोळून घ्यायचं आहे यामुळे जर दातामध्ये कीड लागलेली असेल ती कमी होते दात पांढरे शुभ्र होतात हिरड्यावर आलेली सूज कमी होते आणि खूप छान याचा रिझल्ट मिळतो इन्स्टंट याला तुम्हाला जर दाढ दुखत असेल वापरलं तर लगेचच आराम वाटतो नक्की करा खूप इफेक्टिव्ह आहे दिवसातून एक दोन वेळा करायचं जर जास्त त्रास असेल तर लगेचच तुम्हाला फरक पडेल आता बघा इथे आपण घेणार आहोत आपला जो दुसरा उपाय आहे त्यासाठी खायचा सोडा आणि मीठ मी एकत्र केलेला आहे थोडंसं त्यानंतर आपल्याला अद्रकचा छोटा तुकडा घेऊन खिसून घ्यायचा आहे अगदी आपला जो पहिला उपाय होता ना त्यामध्ये जे आपण तयार केलेला जो अद्रकचा छोटासा भाग आहे तो लहान मुलांसाठी देखील तुम्ही वापरू शकता खूपच प्रभावी आहे आणि सोपं आहे आणि कसं चव देखील चांगली लागते त्यामुळे केळ असं काही वाटणार नाही खूप छान रिझल्ट मिळतो नक्की करून बघा आणि यामध्ये बघा आता आपण या दोन गोष्टी एकत्र करून घेतल्या खायचा सोडा आणि मीठ त्यानंतर आपल्याला इथे अद्रक खिसून घ्यायची आणि त्याचा रस काढायचा आहे अगदी थोडासा रस इथे झाला तरी पुरेसा आहे आणि त्यानंतर आता आपण हे काढलेला जो चोथा आहे अद्रकचा तो फेकून द्यायचा नाही तो एका वाटीमध्ये तसाच ठेवायचा आणि याला आपण वापरणार आहोत पुढच्या आपल्या कामासाठी तर हा रस जो आहे तो मी यामध्येच असा टाकलेला आहे त्यानंतर आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे लागणार आहे दालचिनी आपल्याला इथे घ्यायची आहे दालचिनीला आपण थोडंसं बारीक करून पावडर तयार करून घेणार आहोत जास्त बारीक नाही झालं तरी चालेल पण याचे असे छोटे छोटे आपल्याला तुकडे का होईना पण बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण याला थोडंसं यामध्ये टाकणार आहोत आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिंबाचा रस अगदी थोडंसं लिंबू यामध्ये पिळलेला आहे दोन ते तीन थेंब फक्त लिंबाचा रस यामध्ये टाकायचा त्यानंतर घ्यायचं टूथपेस्ट कोणतंही तुम्ही जे इथे रेग्युलर वापरतात ते, ते यामध्ये टाकलं तरी चालेल आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमचा जर तोंडाचा घाण वास येत असेल स्वच्छ करून देखील किंवा दात पिवळे झाले असतील आणि त्याचसोबत जर दातातून रक्त येत असेल दात हलत असतील तर त्यासाठी तुम्ही या टूथपेस्टने आपण तयार केलेल्या घरगुती उपायाने दिवसातून दोन वेळा ब्रश करायचा आहे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्या अगोदर जेणेकरून तुमच्या सर्व समस्या दूर होतात बरेच जण दोन वेळा ब्रश करत नाहीत रात्री खाल्लेलं अन्न तसंच तोंडामध्ये राहतं तसंच ते तोंडामध्ये खराब होतं सडतं आणि त्यामुळे दात लूज व्हायला लागतात हिरड्यावर सूज येते रक्त येतं आणि दात पिवळेदेखील होतात तोंडातून घाण वास येतो त्यामुळे रात्री ब्रश करणं खूप गरजेचं आहे अगदी दोन तीन दिवसच याने दोन वेळा ब्रश करा तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल सर्व समस्या दूर होतील आणि त्यानंतरही रेग्युलर आपल्या टूथपेस्टने दोन वेळा ब्रश करायचा म्हणजे आपल्या दातावरती तो पिवळेपणा साचत नाही किंवा टार्टर जे जमा होतं थर जमा होतो पिवळा तो होत नाही अगदी लहान मुलांनी देखील हा उपाय जरी केला तरी भविष्यात त्यांना कधी या समस्या जाणवत नाहीत तुम्हाला जर आता काही प्रॉब्लेम नसतील तरीही तुम्ही हा उपाय करा म्हणजे भविष्यात कधीही तुम्हाला हा त्रास होणार नाही दात खूप छान मजबूत राहतील आणि खूप छान याचा रिझल्ट देखील लगेचच मिळतो त्यानंतर बघा आता जी अद्रक आपण खिचली होती त्यामध्ये देखील थोडाफार रस होता नसेल तर तुम्ही अद्रकचे छोटे छोटे काही तुकडे करून यामध्ये टाका आणि एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला अद्रक आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे जर दातातून रक्त येत असेल किंवा हिरड्यावर सूज आली असेल तर अगदी थोडीशी हळद देखील आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर बघा आता आपल्याला याला गॅसवरती ठेवून छान उकळून घ्यायचं आहे एक दोन वेळा याला उकळी आली की पूर्ण हे जे अद्रक आहे यामध्ये छान मिक्स होती आणि जर इथे तुमच्या तोंडाचा घाण वास येत असेल असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा खायचा सोडा देखील नक्की टाका आणि यानंतर याला छान असं उकळून घ्या आता बघा तुम्ही जरी बाहेर कुठे ऑफिसला जात असाल घरी नसा दिवसभर तुम्ही नसाल अवेलेबल तरी तुम्ही हा उपाय करू शकता एकदाच हे भरपूर असं पाणी तयार करायचं पण प्रत्येक वेळी थोडंसं कोमट करून आपल्याला हे पाणी वापरायचं आहे आणि हे पाणी तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा वापरायचं गुळण्या करण्यासाठी आता हे कुठे कधी कसं वापरायचं ते बघूयात अगदी डॉक्टरकडे जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला गरम पाण्याच्या मिठाच्या गुळण्या करायला सांगतात तर हा उपाय खूप प्रभावशाली आहे आणि याचा टेस्ट देखील खूप चांगला असतो मुलांना काही त्रास असेल तर ते देखील याला करतील तर बघा हे पाणी घ्यायचं कोमट थोडंसं तोंडामध्ये थोडा वेळ ठेवायचं इकडे तिकडे फिरवायचं दाढ किडलेली असेल त्या ठिकाणी थोडा वेळ हे पाणी ठेवायचं आणि त्यानंतर हे बाहेर काढायचं असं आपल्याला दिवसातून चार पाच वेळा करायचं आहे कमालीचा फरक जाणवेल माझ्या मुलाला देखील दाढ दुखत होती त्याची एक काळा डाग वाटत होता दुखल्यासारखं होत होतं तर तो पूर्णपणे त्रास कमी झालेला आहे या उपायाने तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही सर्व ओरल्स प्रॉब्लेम दातांसंबंधित समस्या दूर करू शकता आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपाय आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद